अगं आनंदाच्या भरात जर ही गोष्ट कोणीतरी दिग्विजयला सांगितली आणि त्याला धक्का बसला तर फार मोठा अनर्थ होईल. प्लीज तू हे आत्ता असं काहीही करू नकोस. आपण हळूहळू याच्यावर तोडगा शोधूया, उपाय काढूया काहीतरी. पण आत्ता या क्षणी हे तू कुणालाही सांगणार नाही. अरे तुला दिग्विजयची शपथ. आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. काहीच पर्याय नाहीये आपल्याकडे. आमची अरुंधती आम्हाला परत मिळाली यातच सगळं आलं ना अरु. चल आता असं उदास बसू नकोस. निदान आजच्या दिवशी तरी आजच्या दिवशी अशी उदास बसू नकोस. चांगली बातमी दिलीस आम्हाला चांगल्या दिवशी. आज गुढीपाडवा आहे ना. तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली अरु. रडू नकोस, डोळे पूस बरं. चल उठ, पटकन ये बाहेर. सगळी तयारी तुलाच करायची आहे ना. आता तू निर्धास्त राहा पद्मिनी, एकदम निर्धास्त राहा. आता अरुण मेली तरी कोणाला काहीही सांगणार नाही. दिग्विजयची शपथ जी घातले, तू शरीरानं मरत नसलीस तरी मनानं तुला आम्हीच मारू. बघच बघच आता काय रंग उधळते तुझी सायली. आता जिवंतपणी मरण यातना काय असतात हे कळेल तुला अरुंधती. वाटलं होतं सगळं सांगून टाकीन मी दिग्विजयांना आणि पाडव्याच्या दिवशीच मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने येईन. पण ए रेशम, ते कडुनिंबाची पानं आणि डहाळ्या इकडे घेऊन ये. हा ते पण इकडे कशाला ठेवलं, इकडे काम करतोय ना मी. अगं अरु कुठे आहेस तू सकाळपासून? गुढीची तयारी झाली आहे माझी, लवकर आटप सगळं. उशीर झालेला आवडत नाही मला, माहिती आहे ना तुला. अरुणी मी ह्यांना सगळी मदत केली आहे, म्हणजे तोरण गुढी फुलं वगैरे. कुल ना कुळ आहे, गुढी सारखी उभी आहे मागासपासून. काय मदत केली आहे? अहो असं काय म्हणताय तुम्ही? ती फुलं वगैरे मी आणून दिलंय ना तुम्हाला. फुलं आणली म्हणजे काय मदत केली काय? मदत म्हणजे काय असते? बायकोने नवऱ्याला कुठलीही मदत केली ना की काम पटापट होतात. हो ना अरुणी? हो, नवरा बायकोने एकत्रच गुढी उभारायची असते. अरु दिग्विजय भाऊजी कुठे आहेत? जे सकाळपासून दिसले नाहीत ते कुठे? नाही माहित नाही, म्हणजे असतील इथेच कुठे. अरु तुला दिग्विजयांसोबत गुढी उभारता येत नाही म्हणून वाईट वाटतंय ना? पण नको वाईट वाटून घेऊ. कसं आहे, आपलं माणूस आपल्या सोबत आहे यातच समाधान नाही का? आणि तुझा हा शेवटचा पाडवा नाही आहे, खूप जगायचंय तुला. आबांसारखा बोललो ना मी. मी
कसं सांगू दादा तुला की मला काहीही झालेलं नाही. दिग्विजयची शपथ दिली आहे मला आई. जेव्हा काहीतरी चांगलं घडत असतं नेमकं तेव्हाच काहीतरी वाईट घडतं माझ्या बरोबर. अरु वहिनी सायली कुठे ग? म्हणजे सकाळपासून दिसली नाही ती. आहे कुठे ती? ती गेली असेल तिच्या भावाला भेटायला महागडी गिफ्ट घेऊन. कुठे आहे? मला नाही माहित. दादाला कळलं की सायली आणि दिग्विजय हनीमूनला गेलेत तर तो गप्प बसणार, उगीच चिडेल आणि आजच्या सणासुदीच्या दिवशी उगीच भांडण होईल. आता सायली दिग्विजयांवर प्रेम करायला लागली आहे हे दादाला कळलं तर दादा म्हणत होता ते खरं होतं का? सायली खरंच दिग्विजयांवर प्रेम करायला लागली आहे की आईना तसा भास झाला असेल? सायलीला सगळी कल्पना आहे पण तरीही दिग्विजयांवर ती प्रेम करायला लागली आहे. सायलीला कसं समजावू दिग्विजयांवर ती नकळतपणे प्रेम करायला लागली? तिला कसं मी अडवू शकते? प्रेम नको करूस म्हणून असं कोणाला थांबवता येत नाही. सायलीला मीच प्रोत्साहन दिलं होतं असं वागायला आणि ती बिचारी दिग्विजयांच्या प्रेमात पडली. पण आता मी कसं सांगू तिला की मी मरणार नाहीये? हे पण दिग्विजयांना हे सत्य कळलंच पाहिजे. हो, आजचा हा सण मला दिग्विजयांबरोबर घालवता आला असता तर. अरु, अगं अरु चल ना, पटकन पूजा करायची आहे. असं काय करते? आज हा मान रेशमचा आहे. तुमच्या दोघांच्या हातूनच गुढी उभारू. सायली दिग्विजयला घेऊन मंदिरामध्ये गेली आहे देवाच्या दर्शनाला. तुमची फार आठवण येते दिग्विजय. तुम्ही निदान आजच्या दिवशी तरी इथे असायला हवं होतं. अरे वा, काय सुंदर सजवलंय घर. सुरेख दिसतंय सगळं. वा 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 वा. रेशम, लग्न झाल्यानंतर आमची मुलगी मोठी झाली. काय शंतनुराव, मोठी होऊन काय उपयोग? शहाणी झाली का ते विचारा जरा. अग अग, सुखात राहा. सायली अजून कशी नाही आली? अरे वहिनी, दादा कुठे? सकाळपासून दिसलाच नाही तो. एक काम करतो, मी त्याला घेऊनच येतो. अरे अमर, दिग्विजय नाहीये घरात. म्हणजे तो सायलीला घेऊन बाहेर गेलाय. सकाळीच असं कुणालाच न सांगता कुठे गेले दोघे? ऍक्च्युली ते ना इकडे
अरे मंदिरात गेले, मंदिरात गेले दोघ जण. लग्नानंतरचा पहिलाच पाडवा आहे ना त्यांचा, म्हणून सायली दिग्विजयला घेऊन मंदिरामध्ये गेली आहे देवाच्या दर्शनाला. सायलीच आहे ना अति होते, खरंच अशी वागते का नाटक करते काही कळत नाही. चला चला पटकन पूजा आटोपून घ्या. चला अत्तू, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वा, आमची रेशम पूर्ण तयारी करून आलेली दिसते. नाही म्हणजे हे सगळं आमच्या शंतनु भावजींना इम्प्रेस करण्यासाठी की खरंच तुला माहित आहे की गुढीपाडवा काय असतो ते? प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी आनंदाने गुढी उभारली, सॉरी आनंदाची गुढी उभारली. आणि हिंदू पंचांगाप्रमाणे हे नवीन वर्ष असत, तो नूतन वर्ष अभिनंदन. कसल्या खणाखुणा चाललेल्या? मामा सगळं अरु वहिनीने शिकवलंय ना तुला, बोल हो की नाही? परेश मामाला सांग ही गुढी अशीच का उभारायची, कशासाठी ही गुढी उभारतात त्याचं महत्व माहितीये का तुला? माहितीये, बोल ना काय. काय रे हसताय काय, तुम्हाला माहितीये का? हो ना, आपलं काय ते गुढी असते ना ती साडी आणि ते. हा एक्झॅक्टली, आणि गुढी गुढी प्रतीक आहे स्वप्नांच, आकांक्षांच. त्या आकाशापेक्षाही उंच जाऊन म्हणून कळकाच्या बांबूला रेशमी कापडाबरोबर कडुलिंब आणि साखरेची माळ बांधतात. आयुष्याच्या रेशमी कपड्यात आपली सुख दुःख एकत्र बांधून आयुष्य असंच असंच वाढत राहो असंही गुढी सांग. आणि माझं आयुष्य आता दिग्विजयांशी जोडलं गेलंय. आज सकाळपासून मला त्यांना पाहता आलं नाही. आजच्या दिवशी तरी निदान मला त्यांची सोबत मिळू दे. मनापासून मागितलेलं मिळतं असं म्हणतात ना, मग असं असेल तर माझ्या दिग्विजयांपर्यंत माझी प्रार्थना पोचू दे. अरु चला दोघ जण मिळून पूजा करून घ्या. आमचा हनीमून होता होता राहिला, माझ्या कसं लक्षात आलं नाही की आज पाडवा येते. दिग्विजयांना कसं काय आठवलं काय माहित. आणि आम्ही परत आलोय कोणालाच न सांगता गेलो होतो, आणि अरुलाही नव्हतं सांगितलं मी. अरे तिला जर कळलं की मी दिग्विजयांबरोबर हनीमूनला जाणार होते तर काय उत्तर देऊ मी तिला? अरु काय झालं? काय झालं? अच्छा आपण परत आलो म्हणून रागवलेस ना? अरु कमॉन यार, आज पाडवा आहे आणि आपला सण आपण आपल्या माणसांसोबत साजरा करायचा असतो की नाही? अरु आय प्रॉमिस
पूजा झाल्या झाल्या आपण लगेच हनीमूनला निघूया ओके. आपण कुठे गेलो होतो ते प्लीज कोणाला सांगू नका. म्हणजे काय ना, सगळेजण आपली उगाच थट्टा करतील, म्हणतील की लग्नाला इतके दिवस झालेत आणि आत्ता हनीमूनला जात. तुम्हाला माहिती आहे ना अमर भाऊजी आणि दादा कसे आहेत ते. दिग्विजय प्लीज हसू नका ना, खरंच सांगते मी, प्लीज कोणाला नका सांगू. तुम्हाला तुम्हाला तुमच्या अरुची शपथ आहे. ए प्लीज मला ते शपथ वगैरे घालू नकोस, मला नाही आवडत. ओके मी नाही कोणाला नाही सांगणार ओके. आता प्लीज आजच्या दिवशी रागू नकोस, हसशील का थोडीशी. हा चला. दादा आता मग दादा आलाय. दादा हे काय, सणासुदीच्या दिवशी पण हे कपडे घालून गेला होतास, नक्की देवळातच गेला होतास ना काय. हो देवळातच गेलो होतो मी. बरं झालं तुम्ही वेळेवर आलात दिग्विजय. चला आता गुढीची पूजा करून घ्या. अरु चला दोघ जण मिळून पूजा करून घ्या. दिग्विजय तुम्ही परत आलात, तुम्ही परत आलात दिग्विजय. अरु चल पूजा करूया. रेशम मेघा, ती मगाशी जी मी गोष्ट सांगितली रामचंद्रांची ती ती बरोबर होती ना. बघ ना हे दोघं माझी थट्टा करतायत की मापासून. हो बरोबर होती. चौदा वर्षांचा वनवास संपून प्रभू रामचंद्र याच दिवशी घरी परत आले होते. त्यांच्याबरोबर सीतेचाही वनवास संपला होता आणि आज माझाही.